राजधानी परिसरातील सय्यद बिल्डिंगला काल सकाळी 4 सुमारास आग लागलेली होती. 24 तास उलटून गेले तरी अजूनही ती आग विझलेली नाहीये. आपण माझ्या मागे पाहू शकताय की आग विझवण्याचे अग्निशामक दलाचे जे जवान आहेत ते आग विझवण्याचा प्रयत्न करत आहेत, पण अजूनही ती आग विझलेली नाही. आतापर्यंत 100 टँकर आणलेले आहेत पाण्याचे. काल सकाळपासून अग्निशामक दलाचे जे जवान आहेत ते सतत काम करत आहेत आणि आग विझवण्याचा प्रयत्न करत आहेत. आजूबाजूच्या परिसरातील ज्या इमारती आहेत त्या खाली केल्या गेलेल्या आहेत आणि इमारतीतील जे रहिवासी आहेत, पूर्ण हा जो परिसर आहे तो 24 तास हा परिसर बंद ठेवण्यात आलेला होता. आग आटोक्यात आहेच आमच्या, पण पूर्णपणे विझलेली नाही. आता कुलिंग ऑपरेशन चालू आहे. या ठिकाणी छोटछोटे गाळे आहेत, त्याच्यामध्ये पोटमाळे आहेत. पोटमाळ्यावरती पुट्टे वगैरे या लोकांनी पॅकिंग मटेरियल असल्यामुळे तिथपर्यंत आपण पोहोचू शकत नाही. बिल्डिंगचा अर्धा भाग पडलेला आहे, जो राहिलेला भाग कधी पण पडण्याची शक्यता आहे. त्याच्यामुळे आपल्याला खोलपर्यंत आत जाऊ शकत नाही. आपण आता शक्यतो बाहेरून पाणी मारतोय. आपण कुलिंग ऑपरेशन करतोय आणि हे सगळं झाल्यानंतर मलमा काढल्यानंतर पूर्णपणे आग विझेल. 4 के आसपास आग लगी है और यहाँ से हमने कल सुबह 12 फायर ब्रिगेड से रिक्वेस्ट किया था कि यहाँ अप्रॉक्सीमेटली 9 टेनेंट से मतलब अप्रॉक्सीमेट 18 बाटला के आसपास है गैस का, तो उसको एटलीस्ट ऊपर से निकाल देना चाहिए. जिस समय सिर्फ नीचे 2-3 दुकानों में आग लगी थी, लेकिन हमारी बात को लाइटली लिया गया और कोई बाटला निकाला नहीं. रात को 8:30-9 के बाद में 3-4 बाटले फूटे और आज सुबह भी एक बाटला फूटा है. अगर ये बाटले निकाल दिए होते तो इतना बड़ा तो प्रॉब्लम नहीं क्रिएट होता था. ये 2 दुकान की वजह से पूरा 6 माले की 5 माले की बिल्डिंग चली जाए. हे गोदाम असल्यामुळे अजूनही ती आग विझवण्याचा प्रयत्न जे अग्निशमन दलाचे जे जवान आहेत ते करत आहेत. कॅमेरामन निखिल नार्वेकर सह पूजा अनारसे, महामुंबई न्यूज.